श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाचा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते नेवासे इथून शुभारंभ। अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्राचे मंदिर विश्वाला संस्कार देणारे ठरेल, गुरुवर्य भास्करगिरी महाराज। देशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिर निर्माण कार्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाचा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी नेवासे येथून शुभारंभ करण्यात आलाय। अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्री रामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे गौरवोद्गार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना काढले आहे। प्रभू श्री रामचंद्र ही हिंदूंची नव्हे तर विश्वाची देवता आहे, भारताचे अस्तित्व असणारी देवता आहे। प्रत्येक मनुष्य हृदयात असलेला राम आतापर्यंत कोणालाही पुसता आला नाही। निधी संकलनाच्या निमित्तानं रामकार्य होण्याच्या सर्वजण एकत्रित आलेले दिसत आहे। सर्व जाती धर्माच्या बांधवांचा यात समावेश आहे। या प्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक संघटना व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सतीश मुळे सर यांनी आभार मानले। यावेळी घर टू घर निधी संकलन अभियानात स्वतः भास्कर गिरीजी महाराजांनी सहभाग नोंदवला। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, महाराष्ट्र न्यूज 10, नेवासा।